हॅलो एवरीवन, आज आपल्याला नवरात्र स्पेशल अशी थ्रेडने सुंदर अशी जुडा हेअरस्टाईल करायची आहे. अशा प्रकारे मी इथे हेअरस्टाईल केलेली आहे आणि तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. सो लेट स्टार्ट. तर सर्वात आधी आपल्याला मिडल पार्टिशन करून घ्यायची. मिडल पार्टिशन झाल्यानंतर मी अशा प्रकारे इथे थ्रेडने गाठ करून घेणार आहे. मी उलनचा एक दोरा घेतलेला आहे आणि एक लेस घेतलेली आहे. या दोघांना मी सोबत आता वेणी टाकून घेणार आहे. नॉर्मल जसं आपण वेणी घालत असतो त्याच प्रकारे आपल्याला इथे वेणी घालून घ्यायची आहे. तीन सेक्शन करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण सेक्शन हे एक एक बट त्यामध्ये ॲड करत जायची आहे. मी फक्त माथ्यापर्यंतच ही वेणी घालणार आहे. त्यानंतर मग मी त्यांना कर्ल्स करणार आहे. दोघं साईडने आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर जुडा कसा टाकायचा हे तुम्ही नक्की बघा. जर आपले सिल्की सॉफ्ट असतील फारस आणि वेणी जर बसत नसेल तर तुम्ही क्रिम्पिंग नक्की करा. क्रिम्पिंग केल्याशिवाय वेणी ही सुंदर दिसत नाही आणि केसही प्रॉपर बसत नाही. ते चपटे चपटे होऊन जातात. थोडेसे फुगीर असे दिसले पाहिजे. त्यामुळे मी हिच्या केसांना क्रिम्पिंग करून घेतलेली आहे. कारण केस सिल्की होते त्यामुळे आमची वेणी पण व्यवस्थित बसत नव्हती. अशा प्रकारे मी त्यामध्ये लेस ॲड करत गेली आणि पूर्ण वेणी करून घेतलेली आहे. वेणी केल्यानंतर मी तिला थोडंसं फुगवलेलं आहे. थोडंसं ओढून ते फुगवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी जुडा केला. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे तुम्हाला. स्किप करायचं नाही. स्किप जर केलं तर आपण मध्ये काय काम केलेलं आहे ते कळत नाही. तर स्किप करायचं नाही आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बाजूसुद्धा कम्प्लीट करून घ्यायची आहे.
मार्केटमधनं मी अशा प्रकारचे बीड्स घेऊन आलेली आहेत आणि त्यांना पिनांनी टक करून घेतलं आणि ते आंबाड्यावरती छानपैकी असे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे केसांना थोडंसं क्रिम्पिंग करत आहे कारण तिचे हेअर फार सिल्की आणि सॉफ्ट आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती कर्ल्स वगैरे पण बसत नाही. जर तुमचेही केस असे असतील तर तुम्ही त्याला थोडंसं ड्राय होऊ द्या किंवा मग क्रिम्पिंग वगैरे करून घ्या, त्यानंतर मग तुम्ही रोलिंग करू शकतात. इथे मी मिस्टर बार्बरचं टॉंग वापरलेलं आहे, कर्लिंग टॉंग, आणि त्याने मी आता कर्ल्स करत आहे. आपल्याला नवरात्र लुक करायचं आहे त्यामुळे कर्ल्स तर व्हायलाच हवेत, कारण विदाऊट कर्ल्स तर मेकअप कम्प्लीट वाटतच नाही. नवरात्रीमध्ये कर्ल्स हेच जास्त सुंदर दिसतात आणि सगळ्यांना तेच जास्त आवडतं, आणि ज्यांचे हेअर स्ट्रेट असतील त्यांना कर्ल्स तर फारच आवडतात आणि ज्यांचे कर्ल्स असतील त्यांना स्ट्रेट हेअर आवडतात, असं हे लॉजिकच आहे. त्यानंतर बघू शकता आपण, इथे मी बेरेनाचं स्प्रे मारून घेतलेलं आहे आणि थोडंसं कूलिंग करत आहे कर्ल्सला की जेणेकरून कर्ल्स जरा हेवी वाटतील, केस थोडेसे तिचे सिल्की सॉफ्ट असल्यामुळे ते पातळ दिसतात, त्यामुळे मी इथे एक्सटेन्शनचा उपयोग करणार आहे. तिच्या हेअरला मॅच होईल अशाच प्रकारे आपल्याला इथे एक्सटेन्शन लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे इथे पिना वगैरे असतात एक्सटेन्शनला आणि पार्टिशन करून घ्यायची बॅकने. बॅकलाच मला जरा हेवी लुक हवा होता त्यामुळे मी तिला इथे एक्सटेन्शनच्या पिनांनी टक करून घेतलं आणि पार्टिशन करून घ्यायची आहे, तरच तेव्हाच आपल्याला ते एक्सटेन्शन लावायचं आहे. त्यानंतर मग आपण आपले जे हेअर आहेत ओरिजिनल ते आपण त्यावरती सोडायचे, समोरच्याला कळणारसुद्धा नाही की यांनी एक्सटेन्शन लावलेलं होतं. आज जेव्हा सगळेजणं व्हिडिओ बघतील ना तेव्हा सगळ्यांना समजेल की अरे एक्सटेन्शन पण होतं केसांवरती. आता तुम्हाला इथे दिसतंय का की मी एक्सटेन्शन कुठे लावलेलं आहे असं? तिच्या हेअरला मॅच होईल अशाच प्रकारचे एक्सटेन्शन मी इथे यूज केलेले आहेत आणि आपला असा सुंदर असा गरबा हेअरस्टाईल लुक कम्प्लीट झाला आहे. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरी वन. बाय बाय, सी यू. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर.